अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या 72व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जामनेर शहरातील नगर परिषद चौक येथे घेण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमामध्ये जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी जामनेर नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महामंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास होता। भारतीय जनता पार्टी ज्या वेळेस वाणी बामनांची पार्टी असं हिनवल्या जात होत त्यावेळेस बहुजनांचा चेहरा म्हणून मुंडे साहेब पुढे आले आणि गावागावात ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टीचे पायामुळे रोवल्या गेली। आपले लाडकं नेतृत्व मान्य गिरीश भाऊ महाजन आणि मुंडे साहेब यांचा खूप निकट संबंध होता। नेहमी मुंडे साहेबांचं मार्गदर्शन भाऊ सोबत असायचं। भाऊ आणि मुंडे साहेब यांनी देखील आपल्या जिल्ह्यात देखील भरपूर प्रवास केला आणि संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे स्वर्गीय मुंडे साहेब अचानक आपल्यातनं निघून गेले। आज त्यांची 72वी जयंती आपण साजरी करतो। 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून आपण त्यांना अभिवादन करूया। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।